जलयुक्त शिवार योजना चौकशी संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी एक मोठं विधान केलंय। राजकीय दृष्ट्या प्रेरित चौकशा थांबवणार असल्याचं ते म्हणाले, तर गैरव्यवहार झाला असेल तिथं चौकशी करणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। महाविकास आघाडी सरकारनं ही चौकशी सुरू केली होती। शिंदे सरकारनं महाविकास आघाडी सरकारला आणखी एक धक्का दिलाय। जलयुक्त शिवाराच्या ज्या चौकशा होत्या त्या अजूनही, म्हणजे अजित पवारांनी जे सुरू केलं होतं अजूनही सुरू आहे, ते आपण बंद करणार का? जिथे गडबड आहे अशी कुठलीही चौकशी बंद होणार नाही, पण जिथे गडबड नाही आणि जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या चौकशी केली असेल तर अशा चौकशा केल्या जाणार नाहीत। तर जिथे गैरव्यवहार झालेला आहे तिथे चौकशी करणार आहे, ती चौकशी थांबवली जाणार नाही अशी महत्त्वाची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। मात्र राजकीय दृष्ट्या प्रेरित ज्या चौकशा लावण्यात आल्या होत्या त्या थांबवणार असल्याचं सुद्धा ते म्हणाले। महाविकास आघाडी सरकारनं ही चौकशी सुरू केली होती, त्यामुळे आता शिंदे सरकारनं महाविकास आघाडी सरकारला आणखी एक मोठा धक्का दिलाय। जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशी संदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी हे मोठं विधान केलंय।